नावगे गावाचा सुपुत्र लष्करी जवान शिवाजी आनंद तलवार वय 38 यांचे रविवारी रात्री बेंगळूर भन्यावळ रस्त्यावर अपघाती निधन झाले। ते सुट्टीनिमित्त महिनाभर नावगे येथे आपल्या गावी आले होते। रविवारी सकाळी गावातून दुचाकी घेऊन म्हैसूरकडे निघाले असता रात्री 8 दरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला, यामुळे नावगे गावावर शोककळा पसरली आहे। नावगे गावचा सुपुत्र लष्करी जवान शिवाजी आनंद तलवार यांचा रविवारी रात्री बेंगळूर वन्यावर रस्त्यावरती अपघाती निधन झालेले आहे। आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी नावगे या गावात त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की कोरोना आहे तरीसुद्धा आपल्या गावच्या वीर सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी कशा पद्धतीनं जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। आपल्या भागातील लष्करी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव नावगे गावाच्या वेशीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटण्यात आला होता। या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला असता त्यांना भावना अनावर झाल्या। आणि त्याने दुसरा एक भाऊ होता, त्याचा मी चौघजण भाऊ, तो त्याच्यातला तिसरा नोकरीतला म्हैसूरला जात होता ड्युटीसाठी। 5:30 मी त्याला फोन केला तर म्हटलं अजून एक 2-3 तासात मी पोहोचणार आहे। कधी? शनिवारी? रविवारी रविवारी संध्याकाळी। ठीक आहे म्हटलं, परत 8:30 केलं। 8:30 केलं तर फोन तो केला नाही, पोलिसांनी केलं। पोलिसांनी म्हटलं की त्याचं डेथ झालेलं आहे ऑन द स्पॉट आणि ॲक्सिडेंट झालेला आहे, मी लवकर येऊन त्याला हे करून जाऊ आमचे लगेच। आम्ही त्याच रात्री मग ती गाडी करून गेलो इथं। गेल्यानंतर बघितलं त्यांची बॉडी हॉस्पिटलमध्ये होती। ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि ते सौभाग्य आज आपल्या शिवाजी तरुण यांना लाभलेलं आहे। हे जरी खरं असलं तरी त्यांच्या पालकांनी, त्यांच्या मातापित्यांनी ज्या कावाड कष्टातून त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावरती आज कोसळलेला हा जो दुःखाचा डोंगर आहे तो खूप मोठा डोंगर आहे। तर शिवाजी हा अगदी सीधा साधा, अगदी प्रामाणिक असा विद्यार्थी होता की ज्या वेळेला ही सर्व विद्यार्थी नावगेवाचे होते त्यावेळेला मला सतत अगदी कबड्डीमध्ये ते इतके अग्रेसर होते, त्याचबरोबर इतर ॲथलेटिक्समध्ये नावगे गावानं किंवा या नावगे गावच्या सुपुत्रानं माझं आणि आमच्या माध्यमिक विद्यालयाचं नाव आमच्या स्टेट लेवल पदवीप्रतिनी घेऊन पोहोचवलेलं होतं। आणि शिवाजी हा त्याच्यामध्ये एक अष्टपैलू असा खेळाडू होता की त्यानं जे काम केलं होतं ते अतिशय उल्लेखनीय होतं। यावेळी ऑर्डिनरी कॅप्टन एस के सिंग, हवालदार कुमार स्वामी, सुभेदार महादेव अवताडे, हवालदार जाकेश, शिव बसप्पा हिरेपिल आदींसह परिसरातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली। 26 कर्नाटक बटालियन व 68 मीडियम रेजिमेंट तोफखाना या लष्करी जवानांच्या उपस्थितीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।